राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमधील कुपोषण मृत्यू रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. या समितीत विविध विभागांच्या प्रधान सचिवांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. राज्यातील धरणांमधील पाणी साठा झपाट्याने घटलाय. सुमारे 60 धरणांनी पूर्णपणे तळ गाठलाय. जून महिन्यात राज्यातील 6 विभागांमध्ये असलेल्या धरणांची पाणी पातळी 23% आली आहे. तर गेल्या वर्षीपेक्षा 4% पाणी साठा कमी आहे. पालघर मधल्या सूर्य धरणाच्या पाणी साठ्यात एका महिन्याच्या कालावधीत 6% घट झाली आहे. पाणी साठा 18% आलाय. पाऊस आणखी लांबणीवर पडल्यास पालघर जिल्ह्यावर पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. येवला शहराला 5 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता 4 दिवसांआड होणार आहे. त्यामुळे शहरवासियांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. पालखेडच्या आवर्तनानं तलाव भरलाय. त्यामुळे आता एक दिवस अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजं तवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. पाणी कपातीचा एक दिवस कमी करण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात गोसेखुर्द धरणाच्या किन्ही गुंजेपार कालव्याचा वाद पेटलाय. कालव्याच्या कामासाठी अधिग्रहित केलेल्या जागेचा योग्य मोबदला न दिल्यानं काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे कालव्याच्या बांधकामात अडथळे निर्माण करणाऱ्या 5 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पावसानं ओढ दिल्यानं यंदा पावसाळ्यातील 4 महिन्यांपैकी जून महिना कोरडाच जाण्याची शक्यता आहे. कोणी जूनपर्यंत राज्यात सरासरी 110 मिलीमीटर पावसाची नोंद होणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात 19 जूनपर्यंत 15 मिलीमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली. राज्यात साधारणपणे सरासरी 207 मिलीमीटर पावसाची नोंद जून महिन्यात होते. मोठ्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात पावसानं हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसानं माहूरकर सुखावलेत. मृग नक्षत्र कोरडं गेल्यानंतर बळीराजा पावसाची आतुरतेनं वाट पाहतोय. या पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे